गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे ती पिके सुकू लागली आहेत. या सुकलेल्या शेतीपिकांना जगविण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू असून मोटार पंपाद्वारे शेतीपिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी शेगाव तालुक्यातील हिंगणा नागझरी वरखेड येथील शेतकऱ्यांनी विद्युत महावितरण अभियंता कार्यालय शेगाव यांच्याकडे शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा सुरळीत मिळावा या मागणीकरिता लेखी निवेदन सादर केले आहे. दिनांक 30 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या निवेदनात 8 तास शेतीसाठी वीज पुरवठा असून त्यामध्ये लोड शेडिंगच्या नावाखाली 4 ते 5 तास विद्युत पुरवठा बंद केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. आधीच पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक शकू लागल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्या संकटाशी सामना शेतकरी करीत आहेत. कशीबशी विहिरी बोर शेततळे यामधून शेतकरी आपल्या शेतातील पिकांना पाणी देऊन त्या पिकाचे रक्षण करत आहेत. अशा बिकट अवस्थेत सापडलेल्या हिंगणा नागझरी वरखेड येथील 20 ते 25 शेतकऱ्यांनी शेगाव येथील महावितरण अभियंता यांना शेतीसाठी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे. सदर निवेदन देतेवेळी संतोष हिंगणे, श्रीधर हिंगणे, सहदेव हिंगणे, अमोल हिंगणे, नारायण हिंगणे यांच्यासह 20 ते 25 शेतकरी उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव. मी एक शेतकरी आहो पिंपळे म्हणून. नागझरी सर्किटला आमचे 8 तास लाईन आहे. आम्हाला 8 तासामधून आम्हाला 4 तास पण लाईन मिळत नाही. त्याच्यामध्ये ते म्हणतात इमर्जन्सी लोड शेडिंग येत आहे. ठीक आहे, तर आमचा टाईम काढून देण्यात यावे हे विनंती करण्याकरता आम्ही इथं साहेबाकडे आलेले आहो. नमस्कार, मी संतोष हिंगणे वरखेड. आम्ही ही समस्या घेऊन आलो होतो की आमच्या इथं कृषीपंपाची लाईट ही पूर्ण 24 तासामधून 8 तास मिळते. त्याकरता त्यामध्ये सुद्धा आम्हाला यांनी इमर्जन्सी लोड शेडिंग म्हणून तेही कमी कर म्हणजे कमी केली आहे. त्याकरता आम्ही आज सर्व शेतकरी इथून नागझरीजी या कृषीपीठावरील टाकडी नागझरी वरखेड येथून सर्व शेतकरी हे अभियंता मोहतासाहेब शेगाव यांच्याकडे आम्ही निवेदन देण्याकरता व त्यांच्या सकारात्मक चर्चा करण्याकरता त्यांच्यासोबत आम्ही सर्व शेतकरी आलेले आहोत. तरी आमच्या समस्येचं निवारण व्हावं यासाठी आम्ही सर्वांनी बिलं भरलेली आहेत आणि सध्या पाऊस 1 महिना आले पाऊस नसल्यामुळे पाण्याची अत्यंत गरज पिकाला आहे व कपाशीने पिकाला. आणि याकरता आपल्यासाठी वरखेड शेतकरी दामोदर यात केले असून सध्या शेतकऱ्याची परिस्थिती निसर्गाने वाढलेल्या पावसाळ्यात दडी मारल्यामुळे खूप कठीण झालेली आहे. जे काही उलटानी शेती आहे त्यांना सुद्धा MSP कडून फारसं सहकार्य मिळत नाही. सध्या शेतकऱ्याला 24 घंट्यापैकी 8 घंटे वीज बिल मिळत असून त्यामध्ये सुद्धा लोड शेडिंग, इमर्जन्सी लोडिंग, फॉल्ट या नावाखाली जवळजवळ शेतकऱ्याला 4 घंटे वीज बिल मिळत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीलासुद्धा बघायची सपोर्टसुद्धा करू शकत नाही. आमची एवढी विनंती आहे प्रस्तावित शासनाकडे निदान आम्हाला 8 तास तरी पुरेपूर लाईन देण्यात यावी ही विनंती आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत. आमच्या विनंतीचा विचार करावा एवढीच आमची अपेक्षा आहे.